विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीला वेग आला आहे. प्रत्येक उमेदवार जाहीर प्रचार करण्यासाठी थेट वाहनावर ध्वनिक्षेपक लावून आपली भूमिका मांडत आहेत. मात्र निवडणूक आचारसंहिता भंग केल्यास या वाहनावर कारवाई केली जाते. विदर्भ राज्य आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणारा ऑटोरिक्षा हा ध्वनिक्षेपक सुरू ठेवून फिरत होता, त्यामुळे शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. विदर्भ राज्य आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार ऑटोरिक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून जात असताना त्यावरचे ध्वनिक्षेपक सुरू होते. ही बाब खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक यम राजकुमार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ शहर पोलिसांना हा ऑटोरिक्षा ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. शुक्रवारी सायंकाळी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान वजनदार नेत्याच्या इशाऱ्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप विदर्भ राज्याच्या उमेदवारांनी केला आहे.